नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स, निफ्टी इंडेक्स, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स साठी कुठल्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील? मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर बँक निफ्टी इंडेक्स मध्ये 366 अंकांची तेजी आहे, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये देखील 156 अंकांची तेजी आहे, त्याचबरोबर निफ्टी इंडेक्स देखील जवळपास 135 अंकांच्या वाढीसह 19517 क्लोज झालाय, तर बँक निफ्टी इंडेक्स 44879 क्लोज झालेला दिसून येतोय. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनचा निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर बघितला डेली कॅन्डलवर, तर लास्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटनं एक्झॅक्ट 20-डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे प्लेस्ड आहे 19541 हाय तयार केला आणि ऑलमोस्ट त्याच ठिकाणी मार्केटनं क्लोजिंग जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिलेलं क्लिअरली दिसून येत आहे. आता जे दोन मुव्हिंग एव्हरेजेस आहेत इम्पॉर्टंट शॉर्ट टर्म साठी, 10-डे 20-डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे प्लेस्ड आहेत 19594 19541. आता पॉसिबल मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये हे दोन्ही मुव्हिंग एव्हरेजेस निफ्टी इंडेक्स साठी रेजिस्टन्सचं काम करणार आहे. आणि टेक्निकली जर बघायचं झालं तर निफ्टी इंडेक्सचा डाऊन साईडला 19158 कडे देखील यायला पाहिजे, कारण का त्या ठिकाणी 50-डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज प्लेस्ड आहे. बँक निफ्टी इंडेक्सचा ऑलरेडी 50-डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला आला आहे आणि त्या लेवलला त्या इंडेक्सनं ऑलरेडी टेस्ट केलं. आता फक्त बाकी काय आहे, निफ्टी इंडेक्स त्या लेवलला येणं गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशनला एक जबरदस्त सेल ऑफ आला होता आणि ज्या ज्या वेळेला मित्रांनो मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग सेल ऑफ येतो त्या त्यावेळेला मार्केटमध्ये काय केलं जातं माहिती आहे का? गुरुवार असेल त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी पोझिशन क्लोज केल्या जातात, कारण का त्या ज्या पोझिशन बेरिश आहेत त्या नेक्स्ट वीक साठी कॅरी फॉरवर्ड बरेच लोक करत नाहीत. जे काही प्रॉफिट आहे ते बुक करून सेफ बाहेर पडतात. नवीन फ्रेश पोझिशन घ्यायचे असतील तर त्यांना सोमवार घेता येईल. त्यामुळे मार्केटमध्ये लास्ट ट्रेडिंग सेशनला जर बघितलं तर इंडियाच्या मार्केटमध्ये एक टेक्निकल पुलबॅक आलेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येते. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्सचा डेली कॅन्डलवर चार्ट बघितला तर ऑलरेडी बँक निफ्टी इंडेक्सनं 50-डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला एकदा टेस्ट केले आणि मित्रांनो डेली कॅन्डलवर जर बघायचं झालं तुम्ही तर साधारणतः बँक निफ्टी इंडेक्स 31 मार्च नंतर पहिल्यांदा काय झालाय 50-डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजला टेस्ट करायला गेलाय. आता पॉसिबल मित्रांनो मार्केट काय करू शकतं, मार्केटला हायर साईडला जे दोन मुव्हिंग एव्हरेजेस आहेत बँक निफ्टी इंडेक्स साठी 10-डे 20-डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग 45250 45230 ला प्लेस आहेत. ह्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती आता मार्केटला जाणं चॅलेंजिंग असणार आहे आणि ह्या दोन मुव्हिंग एव्हरेजच्या खाली मार्केट जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सेल ऑन राईटची स्ट्रॅटेजी या ठिकाणी काय करता येईल वापरता येईल. मित्रांनो, या ठिकाणी मी बँक निफ्टी इंडेक्सचा वीकली चार्ट जो आहे तो प्लॉट केलेला आहे. तर या ठिकाणी बँक निफ्टी इंडेक्स साठी वीकली कॅन्डलवर स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. या ठिकाणी मल्टिपल टाइम मार्केटनं रेजिस्टन्स घेतलाय, म्हणजे थर्ड टाइमला मार्केट या ठिकाणी रिव्हर्सल करताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्सचं एक बिहेव्हिअर जर बघायचं झालं ना तर एक खूप इम्पॉर्टंट लेवल आहे जे तुम्हाला सांगतो ते काळजीपूर्वक समजून घ्या. मार्केटचा पाठीमागचा या ठिकाणचा हाय हाय बँक निफ्टी इंडेक्सनं 12 डिसेंबर 2022 ला तयार केला होता आणि एक्झॅक्ट ह्या हायला या ठिकाणी मार्केटनं जवळपास 4 ते 5 आठवडे कन्सोलिडेशन केलं होतं आणि इथून बँक निफ्टी इंडेक्सनं एक ब्रेकआउट दिला आणि हा ब्रेकआउट एक्झॅक्ट ह्या ट्रेंड लाईनला आला होता आणि ह्या ट्रेंड लाईनला हा ब्रेकआउट आल्यानंतर इथून आता मार्केटमध्ये एक प्रॉफिट बुकिंग जे सुरू आहे ह्याच्यामध्ये एक रिट्रेसमेंट आले आणि ह्या रिट्रेसमेंट मध्ये बँक निफ्टी इंडेक्स 44151 ला येताना तुम्हाला दिसून येते. आता मित्रांनो, बँक निफ्टी इंडेक्स पॉसिबल काय करू शकतो, पहिली प्रॉबिलिटी अशी आहे की मार्केट या रेंजमध्ये इथं कन्सोलिडेशन करायचा प्रयत्न करेल, साईडवेज राहण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या बाजूला मित्रांनो अजून एक लेवल आहे जी जबरदस्त ट्रॅप झोन म्हणून काम करेल किंवा ऑलमोस्ट या एरियामध्ये ट्रेडिंग करणं, कारण का ही जी लेवल बघितली या ठिकाणचा टॉप आणि त्यानंतर या ठिकाणचा बँक निफ्टी इंडेक्सचा टॉप या रेंजमध्ये मार्केट खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करत. आता परत पॉसिबल बँक निफ्टी इंडेक्स 44151 डाऊन साईडला 43269 ह्या रेंजमध्ये येण्याची शक्यता आहे. जर ह्या रेंजमध्ये बँक निफ्टी इंडेक्स आला आणि समजा 1 ते 2 आठवडा बँक निफ्टी इंडेक्सनं परत ह्या रेंजमध्ये टाइम स्पेंड केला कमीत कमी 1 आठवडा तरी देखील बँक निफ्टी इंडेक्स काय करू शकतो, या ठिकाणी टेक्निकल पुलबॅक हायर साईडला घेऊ शकतो. जर या लेवलला बँक निफ्टी इंडेक्स सस्टेन नाही झाला, जर बँक निफ्टी इंडेक्सनं जी सध्याचा करंट सिनॅरिओ आहे निगेटिव्ह ग्लोबल मार्केटमध्ये विशेषतः युएस इकॉनॉमीच्या संदर्भात आणि त्यानंतर आपण साधारणतः 10 ऑगस्टला रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसीला फेस करू, 8 ऑगस्टपासून एमपीसीची मीटिंग सुरू होईल, या कंडिशनला जर मित्रांनो मार्केटनं ही रेंज डाऊन साईडला ब्रेक केली तर पॉसिबल बँक निफ्टी इंडेक्स मला खूप जास्त प्रॉबिलिटी वाटते 40,000 बँक निफ्टी इंडेक्स काय करू शकतो या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू शकतो. कारण इथून ज्या वेगानं बँक निफ्टी इंडेक्स वर गेला त्याच वेगानं बँक निफ्टी इंडेक्स या ठिकाणी डाऊन साईडला आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि ज्या वेळेला मार्केट डाऊन साईडला येतं एखाद्या निगेटिव्ह न्यूजमुळे तेवढा तो सेल ऑफ जो आहे तो खूप एक्सटेंडेड असतो. मित्रांनो, निफ्टी इंडेक्सचा चार्ट जर वीकली चार्टवर बघितला
तर या ठिकाणी 2022 निफ्टी इंडेक्सचा हाय, त्यानंतर 2023 निफ्टी इंडेक्सचा हाय आणि आता मित्रांनो जुलैमध्ये निफ्टी इंडेक्सने तयार केला हाय. हे सगळा जर पॅटर्न तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर निफ्टी इंडेक्सनं साधारणतः 18,500 आसपास या ठिकाणी एक ऑल टाइम हायचा ब्रेकआउट दिला आणि हा ब्रेकआउट दिल्यानंतर निफ्टी इंडेक्समध्ये जबरदस्त बाईंग इंटरेस्ट तयार झाला होता. आणि आता पाठीमागच्या 3 आठवड्याचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स वीकली चार्टवरती एका छोट्या रेंजमध्ये काय करतोय ट्रेड करतोय. आणि मार्केटनं लास्ट ट्रेडिंग सेशनला एक्झॅक्ट ह्या ट्रेंड लाईनला लो तयार केलाय, टेस्ट केलाय. पॉसिबल मित्रांनो ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे निफ्टी इंडेक्स 1 ते 2 आठवड्यामध्ये परत एकदा 18,400 काय करू शकतो, येण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यानंतर मित्रांनो मार्केट 1 ते 2 आठवडे ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन करणं अपेक्षित आहे. त्यानंतर जर ही रेंज ब्रेक केली तर पॉसिबल निफ्टी इंडेक्स 18,000 देखील काय करू शकतो, या ठिकाणी टेस्ट करायचा प्रयत्न करू शकतो. तो एका आठवड्यामध्ये येणं पॉसिबल नाही, तो जर येणार असेल तर त्यासाठी युएस मार्केटमध्ये किंवा युएस इकॉनॉमीच्या संदर्भात जे काय डेव्हलपमेंट झाले त्याचा इम्पॅक्ट ग्लोबल इकॉनॉमीवर काय होतोय आणि याच वेळेला अजून जगातल्या दुसऱ्या कुठल्या मेजर इकॉनॉमी किंवा जी इमर्जिंग इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीच्या संदर्भात असा कुठला डाऊनग्रेड येतोय का ते बघावं लागेल. जर असा कुठला डाऊनग्रेड आला तर सिरियस मॅक्रो इकॉनॉमिक इश्यू ग्लोबल इकॉनॉमीमध्ये तयार होऊ शकतो आणि त्या कंडिशनला मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसं मी निफ्टी इंडेक्सचा चार्ट मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काय केलं तुमच्या समोर प्लॉट केलं. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला आपल्याला ट्रेड प्लॅन तयार करत असताना हा डेटा सगळ्यात जास्त आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. 2 ऑगस्टला मार्केटमध्ये सेलिंगला सुरुवात झाली. हे सेलिंगला सुरुवात झाल्यानंतर मार्केटने या ठिकाणी कन्सोलिडेशन केलं होतं आणि त्यानंतर ही लेवल ब्रेक केल्या केल्या मार्केटने या ठिकाणी एक लो तयार केला होता 19,940 आणि त्यानंतर परत मित्रांनो 3 ऑगस्टला मार्केटनं सेम ह्या रेंजमध्ये कन्सोलिडेशन केलं, सेम ही लेवल ब्रेक केली आणि मार्केटमध्ये एक्सटेंडेड फॉल जो आहे तो 19,320 पर्यंत आला होता. लास्ट 2 ट्रेडिंग सेशनचा जर मार्केटचा विचार केला मार्केटनं खूप सारा टाइम या ठिकाणी स्पेंड केला, त्यानंतर एकच मोठी ग्रीन कॅन्डल तयार झाली, परत मार्केटनं काही तास या ठिकाणी टाइम स्पेंड केला आणि त्यानंतर एक फॉल आला होता. ओके, ओव्हरऑल जर मार्केटचं सध्याचं प्राइस एक्शन आणि प्राइस बिहेवियर जर बघितलं तर हे कशा पद्धतीचं आहे, मोमेंटम आणि पॉज, मोमेंटम आणि पॉज या पद्धतीचं. तर निफ्टी इंडेक्स साठी 19,500 ही स्ट्राइक प्राइस खूप इम्पॉर्टंट बनणार आहे, त्याचबरोबर 19,560 ही लेवल देखील खूप इम्पॉर्टंट बनणार आहे. कारण का, निफ्टी इंडेक्सच्या वीकली आणि मंथली सिरीज साठी या स्ट्राइक प्राइसला सध्याला कॉल रायटिंग होताना दिसून आले आणि हे कॉल रायटिंग पाठीमागच्या 3 ट्रेडिंग सेशन पासून सुरू आहे. आता इथला जो कॉल रायटर आहे ना हा काय करतोय आपल्याला बघावं लागेल आणि मार्केट एक्झॅक्ट कॉल रायटरच्या एरियामध्ये येऊन क्लोज झाले. जर हा 19,500 कॉल रायटर जर मार्केटमधून एक्झिट झाला तर पॉसिबल निफ्टी इंडेक्स परत एकदा 19,700 काय करू शकतो, जाण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि ह्या कॉल रायटरला जर ट्रॅप करायचं असेल तर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केटला गॅप ऑफ ओपनिंग होणं गरजेचं आहे. जर गॅप ऑफ ओपनिंग 600 वरती मार्केट जर झालं तर पॉसिबल मार्केट 19,720 काय करू शकतो, जाण्याचा प्रयत्न करू. पण मित्रांनो शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं युएस मार्केटमधलं जर क्लोजिंग बघितलं तर ते निगेटिव्ह आहे आणि सेकंड हाफ मध्ये एक्सटेंडेड सेलिंग प्रेशर युएस मार्केटमध्ये देखील दिसून आलाय. त्यामुळे जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला मार्केट सकाळी ओपन होताना जर गॅपडाऊन ओपन झालं ह्या ट्रेंड लाईनच्या खाली आणि त्यानंतर जर निफ्टी इंडेक्सला 19,440 ही लेवल जर होल्ड नाही करता आली तर निफ्टी इंडेक्स परत एकदा नवीन लो 19,240 काय करू शकतो, त्या ठिकाणी तयार करायचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला विशेषतः निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी डाऊन साईडला एक सेलिंगला अपॉर्च्युनिटी जी आहे ती आपल्याला डेफिनेटली मिळणार आहे. आणि ही सेलिंगची अपॉर्च्युनिटी कुठून मिळणार आहे तर 19,481 वरून मिळणार आहे. 19,481 खाली जर निफ्टी इंडेक्स निघाला तर या ठिकाणी पुट ऑप्शनचा विचार करत असताना 19,522 हा निफ्टी इंडेक्स स्पॉट प्राइस वरती तुम्हाला स्टॉप लॉस कन्सिडर करायचा आहे. त्यानंतर पॉसिबल मार्केटला डाऊन साईडला जे पहिलं टार्गेट मला मिळणं अपेक्षित आहे ते डायरेक्ट 19,400 मिळणं अपेक्षित आहे. मित्रांनो ऑलरेडी ह्या लेवलला जर बघितलं तर पुट रायटिंग होताना तुम्हाला दिसून आले. ओके, मग ह्या पुट रायटरला मार्केटनं जर पाठीमागे ढकललं आणि हा पुट रायटर जर मार्केटमधून एक्झिट केला मार्केट डाऊन साईडला जाताना तर हा पुट रायटर ट्रॅप होईल आणि हा पुट रायटर ट्रॅप झाल्यानंतर त्याला त्याच्या पोझिशन क्लोज करावं लागतील आणि त्या पोझिशन क्लोज केल्यामुळे मार्केटमध्ये जे नेक्स्ट लेवलचं सेलिंग प्रेशर जनरेट होईल हे पॉसिबल 19,280 डायरेक्ट मार्केटला काय करेल घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला निफ्टी इंडेक्सवर शॉर्ट जायचं असेल, पुट ऑप्शनचा विचार करायचा असेल तर ह्या ज्या लेवल सांगितले त्या तुम्हाला काय करायचे सिरियसली कन्सिडर करायचे.
आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो मार्केट समजा ह्या लेवलमध्ये कुठेही ओपन झालं 19,481 ते 19,500 दरम्यान, तर मला कुठलाही कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय करायचं नाही, मार्केटमध्ये न्यूट्रल राहायचं आहे. पण मित्रांनो ह्या एरियामध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर जर मार्केट हायर साईडला निघालं साधारणतः 19,555 ही लेवल माझ्यासाठी सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. जसं मार्केट ह्या लेवलच्या वरती जायला सुरू करेल तसा हा कॉल रायटर जो आहे 19,550 तो ट्रॅप व्हायला सुरुवात होईल. त्या ठिकाणी पॉसिबल मार्केटमध्ये 19,600 हे पहिलं टार्गेट मिळेल, 19,655 हे दुसरं टार्गेट मिळेल आणि त्यानंतर 19,711 हे टार्गेट निफ्टी इंडेक्सवर पॉसिबल काय होऊ शकतं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला तुम्हाला येताना दिसून येऊ शकतं. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा जो एरिया आहे हा सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी ऑलमोस्ट नो ट्रेड झोन असेल, ट्रॅप झोन असेल. कारण का आपण सोमवारी जो एंटर करणार आहे ज्या आठवड्यामध्ये त्याच आठवड्यामध्ये मार्केटमध्ये रिझर्व्ह बँकेची मॉनिटरी पॉलिसी ड्यू आहे, त्यामुळे पॉसिबल मार्केट एक पॉज घेण्याची शक्यता आहे आणि मॉनिटरी पॉलिसीच्या आधी किंवा मॉनिटरी पॉलिसी दिवशी मार्केट ही रेंज ब्रेक करून बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल. आता त्यासाठी सोमवारचं ट्रेडिंग सेशन सर्वात जास्त इम्पॉर्टंट राहणार आहे. बँक निफ्टी इंडेक्सचा जर चार्ट तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर या ठिकाणी साधारणतः मार्केट जो आहे जो प्राइस ऍक्शन तयार करतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे प्राइस ऍक्शन काय सांगते आपल्याला, तर मार्केटनं या ठिकाणी मित्रांनो ऑलरेडी आता काही टाइमला सपोर्ट कॉम रेजिस्टन्स, रेजिस्टन्स कॉम सपोर्ट बनवा लागले. 44,734 म्हणजेच ही जी लेवल इथे सायकोलॉजिकल ती लेवल इथे साधारणतः 44,600 आणि हायर साईडचा जर विचार केला तर मार्केट मित्रांनो पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशनला दोन्ही वेळाला मार्केटनं 45,000 जो कॉल रायटर आहे ह्या कॉल रायटरला पाठीमागं ढकलायचा प्रयत्न केलाय. पण हा कॉल रायटर काही केला स्वतःची जागा सोडायला, दोन्ही वेळेला लास्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये साधारणतः 45,100 आसपास वरून एक वीकनेस किंवा एक सेलिंग प्रेशर आपल्याला दिसून आले आणि परत लास्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटनं क्लोजिंग जे दिलंय ते 45,000 खाली दिलेलं आहे. मग मित्रांनो आता पॉसिबल सोमवारी काय होऊ शकतं, मित्रांनो मार्केटमध्ये जर एक जबरदस्त तेजी येणार असेल तर त्यासाठी पहिल्यांदा मार्केटला 45,100 वरती सायकोलॉजिकल जी लेवल आहे ज्यावरती क्लोज होणं गरजेचं आहे. कारण का त्याशिवाय तिथले कॉल रायटर ट्रॅप होणार नाहीत. जर मार्केट एकदा 45,100 जर वरती निघालं तर 45,211 हे पहिलं टार्गेट येईल, 45,399 हे दुसरं टार्गेट येईल, त्यानंतर 45,555 हे टार्गेट देखील निफ्टी इंडेक्सला काय होऊ शकतं या ठिकाणी हायर साईडला येताना तुम्हाला दिसून येऊ शकतं. पण मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला जर समजा इन केस मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर त्या कंडिशनला मार्केट मित्रांनो परत ह्या ट्रेंड लाईनला आल्यानंतर इकडं परत एक वीकनेस जी आहे ती काय होऊ शकते त्या ठिकाणी येऊ शकते. पण मला फ्रेश शॉर्ट पोझिशन घ्यायची असेल, अग्रेसिव्ह शॉर्ट पोझिशनचा जर विचार करायचा असेल, 44,800 जोपर्यंत स्क्रीनवर आहे तोपर्यंत फक्त आणि फक्त कॉल ऑप्शनचा विचार करा, इकडे पुट ऑप्शनचा विचार करू नका किंवा नाही ट्रेड केला तरी चालेल. पण जर बँक निफ्टी इंडेक्स 44,600 जर खाली निघाला तर परत एकदा मार्केटमध्ये एक वीकनेस येणार आहे. कारण का या ठिकाणी ऑलरेडी बायर आहे कुठं 44,600 का 44,600 मार्केट 200 पॉईंटचा टेक्निकल पुलबॅक घेऊन वरती गेले. मग हा 44,600 जो बायर आहे ह्याचा स्टॉप लॉस इथं कुठेतरी लावून फुला असणार आहे त्याला ट्रेलिंग स्टॉप लॉस, त्यामुळे तो जर स्टॉप लॉस हिट झाला तर मार्केट डाऊन साईड ओपन करेल. त्या कंडिशनला 44,480 हे पहिलं टार्गेट मिळेल. जर 480 जर होल्ड नाही केलं मार्केटनं तर 44,200 बँक निफ्टी इंडेक्स डेफिनेटली सोमवारच्या ट्रेडिंगला काय करू शकतो या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू शकतो. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्हाला माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, त्या ठिकाणी झिरोधा, अपस्टॉक, ऍलिस ब्ल्यू, एंजेल 1 ची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली, अकाउंट ओपन करा आणि प्रीमियम ग्रुप जॉईन करा. धन्यवाद, थँक्यू.